संता वाचोनी सुखकोटी नाही अमृत ज्यांचे पायी नित्य वसे. संता वाचोनी सुखकोठी नाही अमृत ज्यांचे पायी नित्य वसे. संताचे संगती होय मोक्ष गती नको बा संगती दुर्जनांची. दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होय तेथे कैची सोय तारावया. संताचे संगती होय मोक्ष गती नको बा संगती दुर्जनांची. बोधला म्हणे माझी सत्य ही त्रिवाचा. बोधला म्हणे माझी सत्य ही त्रिवाचा नको अभक्तांचा संग देवा. संताची संगती होय मोक्ष गती नको वा संगती दुर्जनांची. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम मन दुसरी चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. मस्तक हे पायावरी या वारकरी संताची. जेने पंढरी सारिखाची अपोला धामनगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. संता वाचोनिया सुख कोठे नाही अमृत ज्यांचे पायी नित्य वसे. संताची संगती होय मोक्ष गती नको वा संगती दुर्जनांची. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त संत सद्गुरू मानकोजी महाराज बोधले यांचा एक अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा संतपर प्रकरणातील आणि भगवंताकडे संतांच्या सहवासाची मागणी करणारा गोड असा चारचरणाचा भंग आहे. विठ्ठल विठ्ठल. पवित्र भूमी असणाऱ्या या भगवान श्री गुरु दत्तात्रेयांच्या अधिष्ठानापुढे दत्तप्रतिष्ठान आणि आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरू असणारा हा भगवान श्री गुरु दत्तात्रेयांच्या जयंतीचा उत्सव परमश्रद्धेय परमादरणीय परमपूज्य स्वामी अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या दिव्य सान्निध्यामध्ये आदरणीय श्री श्रद्धेय महेंद्र गुरुजी यांच्या संयोजनाने आणि अत्यंत जीवलग आदरणीय हरिभक्तीपरायण समाधान महाराज यांच्या मार्गदर्शनाने सुरू असणारा हा प्रतिवार्षिक उत्सव आणि माझ्याकडे आलेली ही वार्षिक सेवा विठ्ठल विठ्ठल. मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या संत मानकोजी महाराज बोधले यांचा हा अभंग आहे. वारकरी संप्रदायामध्ये जे काही संत मानली आई त्याच्यामध्ये मानकोजी बोधले महाराजांचं नाव हे अत्यंत अधिकारवाणीने घेतलं जातं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या समकालीन असलेली ही परंपरा आणि सध्या आपल्याकडे उपलब्ध असणारे मानकोजी महाराजांचे 125 अभंग त्या अभंगामध्ये प्रत्येक अभंगाच्या अनुषंगाने विचार केला तर त्या अभंगामध्ये काही प्रकरणं आहेत. मग आपण जसं तुकोबरांच्या गाथ्यामध्ये काही प्रकरणं करतो काकड्याचे अभंग आहेत वासुदेवाचे अभंग आहेत भोपाळ्याचे अभंग आहेत मंगलाचरणाचे अभंग आहेत संतपर प्रकरणातले अभंग आहेत भगवंताच्या नामाचे अभंग आहेत काही कुट प्रकरणातले अभंग आहेत ही सगळी प्रकरणं मानकोजी महाराजांच्या अभंगामध्ये सुद्धा दिसून येतात. काही अभंगातून मानकोजी महाराजांनी पांडुरंगाच्या सगुण रूपाचं वर्णन केलंय. काही अभंगातून मानकोजी महाराजांनी भगवंताच्या नामाचं वर्णन केलंय. काही अभंगातून मानकोजी महाराजांनी पंढरीचं महात्म्य वर्णन केलंय. काही अभंगातून मानकोजी महाराज संतांच्या सहवासाची प्रार्थना करतात.
काही अभंगातून काकड्याचे वर्णन केलेले आहेत, काही अभंग वासुदेवाचं वर्णन केलेलं आहे, काही अभंग भोपाळ्या सांगितलेले आहेत, आणि माणकोजी महाराजांचे काही अभंग हे कूट प्रकरणातले सुद्धा आहेत. आणि म्हणून अशा विविध प्रकरणातल्या अभंगामध्ये हा अभंग संतपर प्रकरणातला आहे, पण मागणीपर आहे. कारण या अभंगाचं शेवटचं चरण असं आहे, बोधला म्हणे माझी सत्य ही त्रिवाचा, नको अभक्तांचा संग देवा, संतांची संगती होय मोक्ष गती, नको बा संगती दुर्जनांची. विठ्ठल मुळात संतांच्या मुखातून आलेले अभंग हा त्यांचा अनुभव अनुवादाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेला असतो. प्रत्येक अभंगाच्या पाठीमाग संतांच्या जीवन चरित्रातला एक अनुभव आहे. कोणत्याही संतांचा अभंग घ्या, सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग असो, ज्ञानोबारायांचा अभंग असो, नामदेवरायांचा असो, तुकोबारायांचा असो, अथवा माणकोजी महाराजांचा असो, प्रत्येक अभंगाच्या पाठीमाग त्यांना आलेला जो काही अनुभव आहे तो अनुभव शब्दाच्या माध्यमातून आपल्या समोर प्रगट केलेला असतो. मी तर थोडंसं आणखीन पुढं बोलतो. अनुभवामध्ये राहणं वेगळं आणि आलेला अनुभव जगाला देणं वेगळं. अनुभवामध्ये राहणं आणि आलेला अनुभव जगाला देणं. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णांच्या मुखातले एक वाक्य आहे. मी थोडेशी अण्णांची जे काही थोडीफार ऐकली कीर्तन, खरं तर आपण ज्येष्ठ मंडळी इथं वरिष्ठी मंडळी बसलेली आहे, त्यांनी अण्णांना महाराजांनी तर अण्णांना प्रत्यक्ष पाहिलंय, ऐकलंय, त्यांच्याबरोबर सुखसंवाद झालेला आहे. जगन्नाथांना असं म्हणायचे, पूर्ण आणि परिपूर्ण असे दोन शब्द वापरायचे. पूर्ण आणि परिपूर्ण ते असं म्हणायचे, अपूर्ण वेगळं, पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं. अपूर्ण असतो तो जीव, पूर्ण असतात ते मुक्त आणि परिपूर्ण असतात ते संत. विठ्ठल एरवी आपल्याकडे पूर्ण आणि परिपूर्ण हे शब्द जवळजवळचे वाटतात, तसे काही फार आपण करत असताना, म्हणजे आपण जी काही सामान्य मंडळी आपण आहोत, एरवी तसा परिपूर्ण हा शब्द आपण कुठेही लावतो. म्हणजे एखाद्याचं लग्न जरी झालं तरी म्हणतो झाला परिपूर्ण. आपण असा इतका कधी कधी हे शब्द लावून टाकतो. दुर्दैव महाराष्ट्राचं असं आहे की मराठीतले अत्यंत महत्त्वपूर्ण शब्द आपण कुठेही लावून टाकतो, कुठेही लावून टाकतो. मराठी भाषेचा विचार करत असताना त्या त्या शब्दाचं महत्त्व आपल्याला पटावं. मी अनेक वेळेला सांगत असतो, कृपा हा शब्द मराठीतला अत्यंत दर्जेदार आणि सामर्थ्यवान शब्द आहे. हा शब्द कुठेही लावून जमत नाही. हा लावावा कुठं? आईवडिलांची कृपा, सद्गुरूंची कृपा, साधूंची कृपा, संतांची कृपा, भगवंताची कृपा, ग्रंथाची कृपा. हा कृपा इथंच शब्द पाहिजे. उगी कीर्तनाला बसल्यानंतर तंबाखू आहे पण चुना नाही, एकाने चुना दिला, कृपा, याला अर्थ आहे का? चुना देणाऱ्याला कुठं कृपा म्हणत असतात का? त्यानं चुना लावलेला कळाला नाही तुला, असं कुठं असतं का? त्यामुळे कृपा हा शब्द इतक्या सामान्य पद्धतीने कुठं जर आपण वापरत असू तर आपणच आपल्या शब्दांचा किंवा मराठी भाषेचा अवमान करतोय असं आपल्याकडून होतं. त्यामुळे काही शब्द कुठेही वापरून जमत नाही. तसा परिपूर्ण हा शब्द कुणाचं तरी लग्न झालं किंवा संसारातल्या एखाद्या गोष्टीकरता घर बांधून झाल्यानंतर असं जर म्हणत असू आपण की झालं एकदा परिपूर्ण, तर हे चुकीचं आहे. कारण परिपूर्ण हा शब्द संसाराच्या बाबतीत कधीच लागू पडत नाही, कारण संसार आणि परिपूर्ण हे एकत्रित बसतच नाही. विठ्ठल आणि जर बसत असेल तर तिथं संसार हा संसार म्हणून न राहता तो परमार्थ झालेला असतो. संसार हा संसार म्हणून न राहता. मी थोडा वेदांतातला विचार सांगतो. वेदांत शास्त्राने असं सांगितलेलं आहे, अगदी सगळ्यांच्या ऐकण्यातलं प्रमाण देऊन पुढे जातो. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. तुकोबारींचे शब्द किती गोड आहेत पहा. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, इथं संसार आणि ब्रह्मरूप असे जे शब्द एकत्रित आलेले आहेत, याला वेदांतातला एक सिद्धांत असा आहे, कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. वृत्तीप्रभाकर नावाच्या हिंदी ग्रंथामध्ये हेच हिंदीमध्ये असं वाक्य आलंय, कल्पित पदार्थ की निवृत्ती अधिष्ठान रूप होवे है, असं वृत्तीप्रभाकरांनी सांगितलं. याचा अर्थ काय करायचा? दोरीवर भासलेला जो सर्प आहे तो सर्प निवृत्त झाला.
कधी निवृत्त झाला? दोरीचं ज्ञान झाल्यानंतर निवृत्त झाला. म्हणजे रज्जू, दोरी या शब्दाला तत्वज्ञानामध्ये पारिभाषिक शब्दामध्ये रज्जू असं म्हटलं जातं. रज्जूचं ज्ञान झालं, दोरीचं ज्ञान झालं, सर्पाची निवृत्ती झाली. माझा आपल्या सर्व पाठोदेकरांना किंवा इथं आलेल्या कीर्तन सर्वनाला आलेल्या भाविकांना एक साधा प्रश्न आहे. दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्प निवृत्त झाला म्हणा, किंवा अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर निघून गेला असं म्हणा. जर निघून गेला असं म्हणत असाल तर मी आपल्याला विचारतो तो गेला कुठं? तो जर निघून गेला असं म्हणत असाल तर तो गेला कुठं? तो साप कुठल्या वारुळात गेला? कोकणाच्या घरात गेला? कुठं गेला? हा कुठं जाणार? तो नव्हताच तर जाणार कुठं? तो नव्हताच ना, असला तर गेला असता. लोक म्हणतात ना आम्ही साप सोडू असल्यानंतर. बरोबर आहे का? नसेलच तर सोडायचा कुठं? जर असेल तर सोडता येईल, पण इथं दोरीवर भासलेला म्हटलंय, असलेला असं नाही म्हटलं. शब्द काय आहेत तत्वज्ञानाचे? भासलेला. हे जसं दोरीवर सर्प भासलेला, तसं परमात्म्यावर जगत भासलेलं. जगदंबर भासयेले, जगदंबर रज्जू सर्पाकार भासयेले असा शब्द आहे. रज्जू सर्पाकार असं येले असं नाही, असलेले जगदंबर असं नाही, भासयेले जगदंबर. वैकुंठवशी गुरुवरी भो असं सांगायचे पाठशाळेमध्ये असताना. जग केलं म्हणायचं, जग झालं म्हणायचं का जग भासलं म्हणायचं? जग केलं म्हटलं की आरंभवाद, जग झालं म्हटलं की परिणामवाद, आणि जग भासलं म्हटलं की विवर्तवाद. आरंभवाद म्हटलं की नैयायिक, परिणामवाद म्हटलं की सांख्य, आणि विवर्तवाद म्हटलं की विदंती. विठ्ठल विठ्ठल. याकरिता सांगायला लागलो, संसार ज्यावेळेस संसार म्हणून न राहता ब्रह्मरूप होऊन जातो त्यावेळेस परिपूर्ण हा शब्द येतो. आणि म्हणून अपूर्ण आहे तो जीव आहे, पूर्ण आहेत ते मुक्त आहेत, आणि परिपूर्ण आहेत ते संत आहेत. का असं म्हटलं? मुक्त हा पूर्ण हा शब्द मुक्ताकरता का वापरला? कारण मुक्त हा आपल्याला आलेला अनुभव जगाला देण्याचं सामर्थ्य मुक्तामध्ये नसतं. मुक्त अनुभवामध्ये मग्न असतो, पण अनुभव जगाला देऊ शकत नसतो. प्रापंचिकाला अनुभवच आलेला नाही. मुक्ताला अनुभव आलाय पण देण्याचं सामर्थ्य नाही. आणि आलेला अनुभव जे देण्याचं सामर्थ्य ज्याला आहे त्याला संत म्हणा, म्हणून त्याला परिपूर्ण म्हणा. महाराजांचे शब्द आहे. अनुभवे आले आलेला अनुभव आम्ही जगाला द्यायला लागलो. अनुभव देणं हे वेगळं आहे. मी तीन मुद्दे बोलतो, ऐका. अनुभव येणं वेगळं, अनुभव घेणं वेगळं, आणि आलेला अनुभव देणं वेगळं. अनुभव येणं, अनुभव घेणं, अनुभव देणं. जरा सोपं बोलू का? येणं घेणं देणं. कळलं का? पहा, एकदम सोपं. आता याच्यात गंमत अशी आहे, येणं आणि घेणं सगळ्यांच्या लक्षात असतं, बऱ्याचदा विसरते. त्याचं नाव देणं. बरोबर.
येणं घेणं सगळ्याच्या लक्षात आहे, विसरतं काय? देणं. एखाद्याला आपण 100 रुपये दिले, त्याला म्हटलं अहो तुम्ही 100 रुपये दिलेच नाही. नाही नाही काय करावं, द्यायचं विसरलोच. आमचे गुरुजी म्हणायचे द्यायचं विसरतो त्याचं नाव माणूस. पटलं का बघा? द्यायचं विसरतो त्याचं नाव माणूस, आणि लक्षात ठेवून देतात त्यांचं नाव संत. विठ्ठल 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 विठ्ठल. आलेला अनुभव जगाच्या समोर देण्याकरिता ज्यांचा अवतार आहे तो संतांचा अवतार आहे. आता हा अनुभव कोणता आहे? प्रापण प्रपंचातल्या अनुभवाचा विषयच नाही, तो अनुभव देण्यासारखाच नसतो. त्यामुळे संत प्रपंचातला अनुभव देण्याकरता आले असं म्हणायचा विषयच येत नाही. जो आलेला अनुभव आहे तो परमार्थाचा उच्च कोटीतला अनुभव आहे, आणि तो देण्याकरता संत आले. पण असं जरी असलं तरी संत वाङ्मयाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की सांगितलेला अनुभव हा परमार्थातलाच आहे, परंतु तो मांडत असताना विचार मात्र संसारिक शब्दांचा आधार घेऊन मांडलेला आहे. हे संत वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे मला जे भावलं, ज्ञानोबाराय तुकोबारायांचे अभंग आपल्याला का आपलेशी वाटतात जरा कधीतरी विचार करण्यासारखं आहे. म्हणजे तुकोबारायांचं वाङ्मय असेल, ज्ञानोबाऱ्यांचं वाङ्मय असेल, नामदेवांचं असेल, निवृत्तीनाथ महाराजांचं असेल, हे सगळं वाङ्मय आपल्याला आपलंसं का वाटतं? कारण तो परमार्थ सांगितलाय, पण आपल्याला कळेल अशा भाषेत किंवा आपण रोज जे शब्द बोलतो त्या शब्दांचा आधार घेऊन सांगितलेला आहे, तो आधार घेऊन सांगितलेला आहे. एरवी थोडा विचार केला तर जी काव्य आहेत त्याचा काही फार एवढा आधार आदर आपल्याला वाटतो अशातला भाग नाही. ज्या काही कविता केल्या जातात त्याचा फार आदर आपल्या मनात असतो अशातला भाग नाही. नसतो असं नाही, पण फार नसतो. म्हणजे आपण जसं गाथा जपून ठेवतो तसं एखादं कवितेचं पुस्तक जपून ठेवलं असं कधी होत नाही. ते पुस्तक कुठेही पडलं जातं, गाथा कुठेही पडली जात नाही. गाथा ही देवघरात असेल, वस्त्र गुंडाळलेलं असेल किंवा आपल्या ग्रंथालयातच असेल. त्याचं कारण काय? गाथेबद्दल उपासनेची आणि अभ्यासाची दोन्ही बुद्धी आहे. संत वाङ्मय हे उपासनेच्या आणि अभ्यासाच्या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचं आहे. अन्य वाङ्मय हे उपासनेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे असं म्हणता येत नाही. मराठी साहित्यामध्ये अनेक कादंबऱ्या निघाल्या, मराठी साहित्यामध्ये अनेक काव्य प्रकार निघाले, अनेक कवितांचे कविता संग्रह निघाले, परंतु ते काही उपासनेचे विषय आहेत का? एखाद्याची कादंबरी आहे ती कादंबरी उपासनेचा विषय नाही, पण संतांचं चरित्र मात्र उपासनेचा विषय आहे. विठ्ठल विठ्ठल. याचं कारण असं आहे की त्या संत वाङ्मयामध्ये आहे तो परमार्थच आहे, तो परमार्थ आहे किंवा परमतत्वाचा उच्च अनुभव आहे, परंतु तो आपलासा आम्हाला का वाटायला लागला, आम्हाला कळेल अशा भाषेमध्ये सांगितलंय. मी याच्याकरता एक साधं, फार वाढवत नाही, पण एक साधा विचार या अभंगात प्रवेश करताना मांडतो, म्हणजे कळेल. इथं बसलेल्यापैकी माझ्यासह जिथपर्यंत माझी नजर आहे तिथपर्यंत आज भाविक भक्त उपस्थित आहेत. मला एका साध्या प्रश्नाचा विचारा, कोणालाही याच्यातल्या जर विचारलं की बाबा तुम्हाला काय हवंय, जर विचारलं प्रश्न सुख एवढा शब्द येईल. काय हवंय या प्रश्नाचं उत्तर काय येईल? सुख. कोणी असेल, मग तो ऐकणारा असो, टाळकरी असो, गायक असो, वादक असो, कीर्तनकार असो, कोणी कोणीही असेल, प्रत्येकाची अपेक्षा कशी आहे? सुखाची. नात्रायांचं फार मोठं वचन आहे, मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी ना व्हावे जीवे. मला दुःख व्हावं असं कोणत्याही जीवाला वाटत नाही, प्रत्येक जीवाची अपेक्षा सुखाची आहे. आता कधी कधी प्रश्न असा पडतो, सुखाची अपेक्षा आहे आणि पदरामध्ये मात्र आमच्या दुःखच पडतंय, याचं कारण काय असेल? अहो मला सांगा, मानसशास्त्राच्या दृष्टीने एक साधा व्यवहारातला नियम आमच्या जीवनात का सिद्ध होत नाहीये? अंतःकरणामध्ये जी अपेक्षा आहे ती आम्हाला का मिळत नाही? प्रश्न एवढाच आहे. आमची अपेक्षा सुखाची असेल तर मिळालं काय पाहिजे आम्हाला? सुखच मिळालं पाहिजे ना. आमची अपेक्षा सुखाची आहे पण एरवी प्रत्येकाच्या पदरामध्ये पडलेलं आहे ते दुःखच, याचं नेमकं कारण तरी काय? विठ्ठल विठ्ठल. माझा हा एक प्रश्न. आणखीन एक प्रश्न असा आहे की आम्हाला प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, पण नेमकं सुख म्हणायचं तरी नेमकं कशाला हे आणखीनही आम्हाला कळालंय असं वाटत नाही. सुखाची अपेक्षाही मान्य आहे, पण सुख सुख या शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय? काय सुखाची व्याख्या आम्ही करू शकतो? बस आपण जर जुने कीर्तनकार, ही सगळी पूजनीय मंडळी ज्येष्ठ मंडळी आहेत, आम्ही लहानपणापासून यांची कीर्तन ऐकत आलो,
आपल्या कानावर किंवा आपली वृत्ती सुद्धा बघा की बाबा हे घर बांधलं म्हणजे सुख होईल, लग्न झालं म्हणजे सुख होईल, मुलं झाली म्हणजे सुख होईल. मग सुखाची व्याख्या जर आम्ही याच्यात करत असू आणि आमचा प्रयत्न जर त्याच्याकरता सातत्याने चाललेला असेल तरीही आमच्या पदरामध्ये सुख पडत नाही, मग एक तर आम्ही ज्याच्या सुख आहे म्हणतो ती सुखाची साधनं नसतील, किंवा आम्ही ज्याला सुख म्हणतो ती सुखाची व्याख्या नसेल. विठ्ठल मी आपल्याला याचा एक आधार घेऊन बोलतो म्हणजे कळेल. सुख हा शब्द दोन पद्धतीने आपल्या समोर आहे, एक दुःखाची निवृत्ती करणारं सुख आणि दुसरं दुःखाला जन्म देणारं सुख. दोन्ही करता सुख शब्द वापरतो. दुःखाची निवृत्ती करणार, कायमची निवृत्ती करणार एक सुख आहे आणि दुःखाला जन्म देणार एक सुख आहे. दुःखाला जन्म देणार जे सुख आहे त्या सुखाचंच नाव आहे विषय सुख. ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड वर्णन केलंय, मनोनी विषय भोगी जे सुख साध्यंतची जाण दुःख परिकाय की जे मूर्ख न सेविता न सरी. विषयाचे समसुख बिगडाची बाहुली अभराची सावली जाईल रया. विषय सुख असं हे नाव आलं का, जरी याला सुख हे नाव असलं तरी केवळ आणि केवळ ते दुःखच आहे. जरा आणखीन पुढे बोलायचं झालं तर ते आहे दुःखच, पांघरून सुखाचं घेतलंय. हे पांघरून घेणारी माणसं फार अवघड असतं महाराज, ओळखूच येत नाहीत कोण आहेत आतून. पांघरून घेणारी माणसं आतून ओळखू येत नाहीत, यांनी आहे ते दुःख पण पांघरून घेतलंय कशाचं, सुखाच. पांघरून घेणारी माणसं आता तुमच्याकडे मला माहीत नाही कशी पद्धत आहे, आपल्या आता पूज्य स्वामीजींना माहिती आहे. आमच्याकडे 7 दिवस सप्ताहामध्ये विना उभा असतो, तुमच्याकडे असेलच विना उभा आपण करतो. ते विनय पहारेकरी हे सप्ताहातलं स्वतंत्र प्रकरण आहे, स्वतंत्र आहे महाराज. म्हणजे आता तुम्हा मंडळींना बसल्यानंतर असं वाटत असेल कीर्तन करणं किती अवघड आहे, किंवा वाजवणं किती अवघड आहे, किंवा गायन करणं किती अवघड आहे असं तुम्हाला. पण तुम्हाला सांगतो ह्या सगळ्यापेक्षा पहारेकरी अवघड आहे. हे विनयकरी जे आहेत ना कीर्तनातलं नव्हे पहारेकरी, ते एक स्वतंत्र प्रकरण मी म्हटलं. आता म्हणून मी म्हटलं अलीकडे जरा संपत चाललं, म्हणजे पूर्वी मात्र सप्ताह म्हटलं. सप्ताह म्हणायचं कशाला, विना उभा राहणं याला सप्ताह म्हणायचं. सप्ताह या शब्दाचा अर्थच आहे असा, म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आपण जे लिहितो का नाही त्याच्यामध्ये तो विना उभा केला जातो आणि तो विना अखंड त्याचं स्मरण चालू असतं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तो विनयकरी पहारेकरी वाजवत असतो आणि मग काला झाल्यानंतर तो विना अगदी 4-5 वारकऱ्यांनी एकत्रित येऊन व्यवस्थित पद्धतीने प्रसाद दाखवून नैवेद्य वगैरे ठेवून मगच तो विना खाली उतरवायचा असतो. त्याला अखंड हरिनाम सप्ताहाच्या पद्धती म्हटलं जातं. ते पहारेकरीचं ते बरं त्याच्यातल्या त्यात दिवसाचे पहारेकऱ्यात काही अडचण नाही, अडचण रात्रीची आहे. रात्रीची फार असते आणि त्यांच्या ते पाळे असतात 12 ते 2, 2 ते 4. मग आता 12 ते 2 एखाद्याची आहे आणि मग 2 ते 4 दिवस ती म्हणतो मी इथंच झोपलेलं आहे काही काळजी करू नको, ते पांघरून घेऊन झोपतं आणि मग ही 12 ते 2 संपल्यानंतर त्याला सारखं हाका मारतं उठा. ते जाग असतं पण उठत नसतं, बरोबर आहे. ते जागच आहे, ते पांघरून घेतलंय त्यानं, बरोबर आहे. झोपेचं पांघरून घेतलेलं आहे, ते जागच असतं महाराज. तुम्हाला आणखीन पुढे बोलतो, खऱ्या झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं आहे. खऱ्या झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं आहे पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवणं अवघड आहे. हे जसं व्यवहारात वाक्य आहे ना तसंच सांगतो. खराच अडाणी आहे त्याला शहाणं करणं सोपं आहे. खराच अडाणी आहे त्याला शहाणं करणं सोपं आहे पण अर्धवट शहाणा असलेल्याला शहाणं करणं फार कठीण आहे. मी माझं पदार्थ बोलत नाही. योग वासिष्ठामध्ये वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना 2 मुद्दे फार छान सांगितलेले. सगळे श्लोक माझ्या उपस्थित फार नाही आहेत पण एक श्लोक फक्त सांगून पुढे जातो. वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना सांगितलं, हे रामा या जगामध्ये ज्ञानवान एव सुखवान, ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, तस्मात ज्ञानमयो भव. वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना अशी भाषा वापरली, ज्ञानवान एव बलवान एक, ज्ञानवान एव सुखवान 2, ज्ञानवान एव जीवती 3, तस्मात ज्ञानमयो भव. हे रामा या जगामध्ये खऱ्या अर्थाचं बल जर कशामध्ये असेल तर ते ज्ञानात आहे. खऱ्या अर्थाचं सुख कशामध्ये असेल तर ते ज्ञानात आहे.
आणि खऱ्या अर्थाने माणूस जीवन जगला हे कशाने म्हणायचं असेल तर ते ज्ञानानेच आहे. त्यामुळे ज्ञान असेल तर जीवन जगला म्हणा, ज्ञान असेल तर सुखी म्हणा, ज्ञान असेल तर बल म्हणा. एरवी अजिबात सुख किंवा बल म्हणता येत नाही. आणि म्हणून तस्मात ज्ञानमयो भव. वशिष्ठ रामाला सांगतात काय कर, ज्ञानवान भव किंवा ज्ञानमयो भव, ज्ञानवान हो. आता पुढं असं आहे, पुढं वशिष्ठांनी सांगताना असं सांगितलंय, तो सगळा पूर्ण श्लोक जरी माझ्या पाठात नसला तरी त्याचा भाव सांगतो. वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना पुढं सांगताना असं म्हणतात, हे रामा ज्ञानीच हो, ऐका ज्ञानीच हो. समजा ज्ञानी होता नाही आलं तरी अज्ञानी राहिलेलं चालेल, पण ज्ञान बंधू होऊ नकोस. ज्ञानीच हो, पहिला मुद्दा असा आहे ज्ञानीच हो. च हा फार महत्वाचा आहे बरं इथला, ज्ञानीच हा च शब्द. त्यामुळे इथं श्लोकामध्ये सुद्धा संस्कृतमध्ये एवाकार जो असतो तो चच्या रूपानेच असतो ना. ज्ञानवान एव बलवान, एव हा चचा अर्थ आहे. इंग्रजीमध्ये ज्याला मस्ट असं म्हटलं जातं, मराठीमध्ये च फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. ते पूर्वी जुने मंडळी सांगायचे, संयुक्त महाराष्ट्राची ज्यावेळेस चळवळ चालायची त्यावेळेस ती वाक्य सांगत असताना त्या सगळ्या मंडळींची मागणी असायची, मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. तेव्हा यशवंतराव चव्हाण होते, तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी विचारलं की बाबा ठीक आहे, मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे ठीक आहे ना, झालाच हे च कशा करता एवढं वापरायला लागलात. तेव्हा प्रके अत्रे साहेबांनी त्यांना उत्तर असं दिलं होतं, नाही च महत्वाचं आहे. अहो कशाचा महत्वाचा? ते म्हटले तुमच्या चव्हाण अण्णावामध्ये जितका च महत्वाचा आहे. आता मी पुढलं बोलत नाही काय ते, तो च काढल्यानंतर जशी तुमची फजिती होईल तशी आमची आहे, म्हणून च महत्वाचं आहे. तसं प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ ऋषी सांगताना असं म्हणतात की बाबा ज्ञानीच हो, ज्ञानीच हो. समजा ज्ञानी होता नाही आलं तर अज्ञानी असलेलं बरं, पण ज्ञान बंधू होऊ नको. आता हे ज्ञान बंधू हा शब्द तिसरा काय काढला हो? आम्हाला दोन माहिती आहेत भाग, एक ज्ञानी आणि दुसरा अज्ञानी. हे ज्ञान बंधू काय प्रकार आहे त्याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर, हे बंधू शब्द जो ज्ञान आणि बंधू असा जो शब्द आलाय त्याचा अर्थ एवढाच आहे, ज्ञान नसतानाही ज्ञान असल्याचा आव आणणारे त्याला म्हणायचं ज्ञान बंधू. विठ्ठल अर्धवट म्हणतात, अर्धवट शहाणा म्हणत नाही त्याला, अर्धवट हाफ मॅडम म्हणलं का तुम्ही? बरं तुम्ही म्हणला, मी नाही बरं का म्हणलं, त्यांनी म्हटलेलं माझ्या त्यांच्या तोंडातून आलं, मी आपला उच्चार केला बरोबर आहे. अर्धवट ठीक आहे, असू द्या. मुद्दा माझा काय होता बघा, मला असं म्हणायचं आहे की सुख या शब्दाचा विचार करत असताना, विषय सुखाचा विचार करताना एरवी ते दुःखच आहे खरं बघायला गेलं, पांघरून मात्र कशाचं घेतलंय, सुखाचं घेतलेलं आहे. आणि म्हणून प्रपंचातलं जे जे काही सुख असेल ते सुख जर जन्म कशाला देत असेल तर ते केवळ आणि केवळ दुःखाला जन्म देतं. आणि म्हणून प्रपंचातल्या सुखाला ज्ञानोबाराय आधी करून संतांनी सुख कधी म्हटलंच नाही, त्याला त्या प्रपंचातल्या सुखाला सुख हा शब्द त्यांनी वापरला नाही. मग खऱ्या सुखाची व्याख्या काय, खऱ्या सुखाची व्याख्या काय? ज्ञानेश्वरीचं थोडं चिंतन करत राहा. ज्ञानेश्वरीचं चिंतन करणाऱ्या एका माणसाने ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी वाचता वाचता एक डोळ्यासमोर त्याच्या व्याख्या आली, आणि ती ज्ञानोबाऱ्यांनी अशी व्याख्या दिली, किंबहुना सोये जीव आत्मयाची लागे तेथे जे होये तया नाम सुख. मी तर अनेक वेळेला असं सांगत आलोय की एवढी चांगली सुखाची व्याख्या अन्य वाङ्मयामध्ये कुठं सापडणारच नाही. महाराज ज्ञानोबाऱ्यांनी इतकी गोड व्याख्या सांगितली. ज्ञानेश्वर महाराज सांगतात सुख कशाला म्हणायचं, किंबहुना सोये जीव आत्मयाची लागे, जीव आत्मयाची लागे तेथे जे होय तया नाम सुख. जीव आत्मयाची लागे या शब्दाचा अर्थ काय? जीव आत्मस्वरूप, जीवाला आत्मस्वरूपाची प्रतीती येणं. मी थोडा वेदांताचे सगळे सिद्धांत व्यवस्थित पद्धतीने आपल्या कानावर पडावे या दृष्टीने बारीक आणि बारकाव्याने बोलतोय. मी जीवाला आत्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी असं नाही म्हणत, मी प्रतीती म्हणतो. कारण प्राप्ती व्हावी हा शब्द वेदांताला मान्य नाही, कारण प्राप्ती त्याची होत असते जे अप्राप्त आहे त्याची. आत्मस्वरूपाची नित्य प्राप्तीच आहे, फक्त नाही ती काय, प्रतीती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि त्या प्रतीतीशिवाय खऱ्या अर्थाचं सुख नाही. मी तुकोबाऱ्यांची दुसरी भाषा सांगतो म्हणजे आपल्याला, आपुला तो एक
देव करून घ्याव ते नेविन जीवा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे तेने विन जीवा सुख नोहे त्याच्याशिवाय जीवाला करशी देवा विना आवकी होई तृष्णा वाढवी बहुवस कधी सुखा सतपी देवा जीवाला खऱ्या सुखाची प्राप्ती अन्य कोणत्याही उपायामध्ये नाही. त्याला महाराजांनी एकच उपाय सांगितला, आपुला तू एक देव करून घ्यावा. कुणीतरी महाराजांना विचारलं, महाराज देव आपला करण्यामध्ये खरं सुख आहे असं जर म्हणत असाल तर देव आपला नाही असं म्हणावं लागेल. आतापर्यंत देव आपला नाही असं म्हणावं लागेल. हा ठीक आहे, नाही म्हणा. मग वेदांत शास्त्राचा जो सिद्धांत आहे, देव आपल्यात नाही असं जर म्हटलं तर याचा अर्थ देव संकुचित झाला. देव संकुचित झाला म्हणजे परिच्छिन्न झाला. म्हटले बरं ठीक आहे. बरं ठीक आहे काय, देव परिच्छिन्न झाल्यानंतर परमात्मा व्यापक आहे ही वचनं लावायची कुठं? सर्वम खलविदम ब्रह्म हे लावायचं कुठं? किंवा तुमचे शब्द कुठं लावायचे? विठ्ठल विस्तारला शब्द ही पाताळे भरून विठ्ठल. आम्हाला जोर जोरात सांगता की तुम्ही नाट म्हणा नाट म्हणा नाट म्हणा. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी व्यापक व्यापक म्हणून तुम्ही एवढं जोर जोरामध्ये आम्हाला ओरडून सांगितलं आणि आता म्हणता की तुम्ही देव आपला करून घ्या. मग देव आपल्यात नाही हे मान्य करावं लागेल. मग जर नाही हे मान्य करावं लागेल आणि जर मान्य केलं तर देवाला व्यापक म्हणता येणार नाही. आणि जर तुम्हाला मान्य करायचं नसेल तर मग आपुला तो एक देव करून घ्यावा हे असले शब्द तुम्ही वापरू नका. वैकुंठ अशी दांडेकर मामांच्या एका कोणत्या तरी एका पुस्तकामध्ये, मला आता त्या पुस्तकाचं नाव आठवत नाही, मामांची फार गोड पुस्तक आहे, ईश्वरवाद नावाचं एक खूप छान पुस्तक आहे, आध्यात्मिक जीवना आध्यात्मिक जीवन सूत्रे नावाचं एक पुस्तक आहे, प्लेटो आणि ज्ञानदेव, याच्यावर मामासाहेबांनी खूप छान व्याख्यानं कौशिक व्याख्यानमालेमध्ये दिलेली आहेत. काही थोडीशी वाचण्यात आली, एके ठिकाणी फार गोड वाक्य आलेलं आहे. ते असं आलं की आपुला तो एक देव करून घ्यावा याच्यावर बोलताना देव आपल्यात नाही असं नाही, देव आपल्यात आहेच, फक्त आणखीन आपलासा झाला नाही. आपलासा झाला नाही हे काही कळालं नाही. आपल्यात आहे पण आपलासा झाला नाही. आपल्यात असणं वेगळं आणि आपलं स होणं वेगळं. कळलं का तुम्हाला? आपल्यात असतात पण आपलं स नाही झालं की अडीच वर्षात बाजूला होतात. म्हणजे आपलं जे काही असेल ते असं डोक्यात फार घेऊ नका बाकीचं. आपल्यात असणं वेगळं आणि आपलं स असणं वेगळं. विठ्ठल नाही कळालं. आणखीन मी एक सोपं उदाहरण देतो, हे कळण्याकरता अगदी सोपं उदाहरण देतो. आपल्यात आहे पण आणखीन आपलंस झालं नाही. कल्पना करा, एक मंदिर आहे, काय भगवंताचं पांडुरंगाचं आहे दत्ताचं आहे जे काही असेल ते असेल. मंदिराच्या बाहेर एक मनुष्य भीक मागत बसलेला आहे, भिकारी आहे, अनेक वर्ष त्याच जागेवर बसलेला आहे. त्याला दुसरा काही उद्योग नाही, काही नाही, तो भीक मागतो आहे. येणारी जाणारी माणसं त्याला आपलं 2 रुपये 5 रुपये 10 रुपये 20 रुपये काय टाकायचे ते त्याला टाकतात. अनेक वर्ष तो तिथंच बसतोय, येणाऱ्या जाणाऱ्याचा जणू काही जवळजवळ परिचय झालाय असं म्हणायला हरकत नाही. अनेक वर्ष निघून गेली, काही वर्षानंतर तो खचला, नव्हे नव्हे तो वयोवृद्ध झाला, त्याचं शरीरही अगदी जीर्ण होत आलं आणि एके दिवशी तो मेला. मेल्यानंतर येणारी जाणारी भक्तांनी पाहिलं, अरे अरे आपण रोज याला 2-5 रुपये टाकत होतो आणि तो गेलाय म्हटले, आता काय करायचं? म्हटले आता हा भिकारी आहे, याला कोणी नाही, याचा अंत्यविधी आपल्यालाच करावा लागणार आहे. म्हटले
मग आता अंत्यविधी करायचा याला कोणी नाही, कसं करायचं? तर म्हटलं आता दहन तर करता येणार नाही, कारण दहन करायचं तर कुणी करायचं आणि ते पाळायचं कुणी सगळं, मग परत म्हटले दफन करू आपण, कारण याला कुणी नाही तर ते पुराव्या करतील म्हणून पूर्वीच्या काळामध्ये, किंवा कायदाही तसाच सांगतो, अलीकडल्या काळामध्ये सुद्धा कायदा तसाच सांगतो. पण वारीला आल्यानंतर जर एखादा चुकला आणि एखादा गेला त्याच्यामध्ये तर त्याला दहन करत नाही. वारीला गेल्यानंतर तिथं म्हणजे चुकलेल्या माणसाचं, बरं, ज्याला वारस नोंद नाही किंवा त्याची ओळख पटलेली नाही त्याला दफन करतात, कायदाही तो सांगतो. का पुढं भविष्यात काही उद्भवलं तर ते नंतर प्रेत आपल्याला तिथून काढता यावं, मग त्याची शहानिशा करता यावी, त्याचा DNA चेक करता यावा, कायदासुद्धा आम्हाला तो सांगतो. जर त्याला कोणी नसेल तर त्याच्यावर काही असेल त्याच्याकरता केलं जातं ते. या सगळ्यांनी विचार केला, दहन करून कुठं आपण त्याच्यामध्ये अडचणीत पडायचं, दफन करू. म्हटले काही हरकत नाही, पण आता कुठं दफन करायचं? इकडं तिकडं करण्यापेक्षा त्याच्यातलं एक जण म्हटलं, हे बघा आयुष्य मंदिराच्या पायरीजवळ गेलं, आयुष्य गेलं याचं, काय म्हटलं इथंच बाजूला काढू, इथंच खड्डा खांदू, इथंच त्याचं दफन करू, कशाला दुसरीकडे? हरकत नाही. कोणाला? भिकाऱ्याला. काय करत होता तो? भीक मागत होता. त्याला बाजूला काढलं आणि खड्डा खांदला. खड्डा खांदल्याबरोबर तिथं 2 सोन्याची हंडी सापडली. तुम्ही असं आवाक होऊन बघू नका आणि इथला खड्डा खांद्याला जाऊ नका. हां हां, हे गोष्टीतलं आहे. इथं तसलं काही मिळणार नाही, त्याची काळजी करू नका. इथं ते धन नाही पण हे धन फार मोठं आहे महाराज. परमार्थ हे महाधन आम्हाला इथं गुरु दत्तात्रेयांच्या समोर दिसेल. ते काढलं, 2 सोन्याची हंडी सापडली. उदाहरण माझं संपलं. मला सांगा, हे खड्डा खांदला कोणाकरता? भिकाऱ्याकरता. कशाकरता? पुरण्याकरता. कोण तो? भिकारी. भिकारी काय करत होता? भीक मागत होता. कशाची? पैशाची. पैशाची भीक मागत होता. आणि पैसे कुठं होते? त्याच्या खाली. म्हणजे पैशावर बसून पैशाची भीक मागत होता. जे मागत होता ते कुठं आहे? त्याच्याच जवळ आहे. त्याच्याच जवळ आहे, पण त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा त्याचं झालं नाही. त्याच्या जवळ आहे पण त्याचं झालं नाही. तसं परमात्मा आपल्यात आहे पण आणखीनही आपलासा झाला नाही. ज्या क्षणी आपलासा होईल त्याने विन जीवा सुख नाही. विठ्ठल 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 वेदांत आम्हाला सांगतं की जीवाला आत्मस्वरूपाची प्रतीती येणं. आपण थोडंसं तत्वमसी हे महावाक्य डोळ्यासमोर घ्या, अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य डोळ्यासमोर घ्या, किंवा मी वासुदेव तत्वता हे घ्या, किंवा अगदी ज्ञानोबाऱ्यांचं रोजचं प्रमाण पाठातलं द्यायचं झालं तर एक हरी आत्मा जीव शिव समा हे आपण अभंग रोज आपण पाठ करतो. आणि हे प्रमाण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. एक हरी आत्मा जीव शिव समा म्हणजे तत्वमसी हे एक महावाक्यच आहे असं मी अनेक वेळेला सांगत आलो आणि ते सिद्धही होण्यासारखं आहे. असो, मग जीवात्म्याची लाहे या शब्दाचा अर्थ आहे जीवाला आत्मस्वरूपाची प्रतीती येणं, त्याला सुख म्हटलं जातं. थोडक्यात काय? मला मी कोण आहे याची ओळख पटावी, आत्मस्वरूपाची जाणीव होणं याला सुख म्हटलं जातं. ही ओवी एका साधकाने वाचली आणि त्याला असा प्रश्न पडला की ज्ञानोबाऱ्यांनी सुखाची ही व्याख्या सांगितली पण ही सुखाची व्याख्या माझ्या जीवनामध्ये उतरण्याकरता मला काय करावं लागेल, ही सुखाची व्याख्या माझ्या जीवनामध्ये येण्याकरता मला काय करावं लागेल. असं सुख म्हणजे जीव आत्मयाची लागे त्याला सुख म्हणतात. ते सुख मला मिळायचं असेल तर काय करावं लागेल, कोणाकडे जावं लागेल, कुठं जावं लागेल याची त्याला उत्कंठा लागली, जिज्ञासा लागली आणि तो धावत धावत या गावी त्या गावी धावत धावत निघाला. आणि त्या साधकाला कोणीतरी सांगितलं, अरे तू इकडं तिकडं कोणातरी सामान्य माणसाला विचारू नको, अधिकारी पुरुषाला विचार. म्हटले आता अधिकारी पुरुष भेटतील तरी कुठं? ते म्हटले एक चांगली गोष्ट तुला सांगतो. म्हटले काय? की धामणगावामध्ये सगळे संत एकत्रित जमलेले आहेत. म्हटले तू तिथं जा. आता त्याला माहीत नाही हे धामणगाव कुठं आहे. ते म्हटले बार्शी तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये तुळजापूरच्या नजिक हे धामणगाव आहे. त्याचं मूळ गाव नाव आहे धर्मलिंगेश्वर. तिथं धर्मराजांनी एक लिंग स्थापन केलेलं आहे आणि त्याच्यावरनं त्याचं नाव पडलं होतं धर्मलिंगेश्वर. त्याच्यानंतर त्याचं नाव झालं धारमण्यपूर आणि त्याच्यानंतर त्याचं गावाचं नाव झालं धामणगाव. ते म्हटले धामणगावामध्ये जा. काय आहे सोहळा? तू बघ तरी. धामणगावामध्ये सोहळा असा होता, माणकोजी महाराज बोधलींचं हे धामणगाव, माणकोजी महाराजांनी पांडुरंगाची मूर्ती स्थापना करायची ठरवली होती. आता ती मूर्ती कोणती? बोधलीलांबरी ग्रंथाचं पारायण पूज्य स्वामीजींनी केलंय, आम्ही तर रोजच करतो आहेत. आणि स्वामीजींचा आणि माझा घराण्याचा काय संबंध आहे हे मी प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे आपल्याला. काही घराणी अशी असतात की ते ऋणानुबंध हे आत्तापुरते मर्यादित नसतात, अनेक पिढ्यानपिढ्याचे ऋणानुबंध आहे. जवळजवळ स्वामीजींच्या घराचे आणि माझे आत्ताच्या पिढीमध्ये 11 पिढ्याचे संबंध आहेत.
आत्ताचे नाही, 11 पिढ्याचे संबंध आहेत. आणि थोडं गुरुदत्तात्रयांना स्मरून सांगतो, चंद्र सूर्य असेपर्यंत राहणारे आहेत. कारण संतांचे संबंध जे असतात, ऋणानुबंध असतात, ते परंपरेचे घट्ट असतात. काही गोष्टी लोप पावलेल्या असतील, पण काही काळानंतर ऊर्जित अवस्थेमध्ये आल्या ना. मी मागे आपल्याला बोललो, स्वामीजींचे मूळ पूर्वज केशव भट्ट, त्यांना गंध तिलक संस्कार करण्याचं काम माझ्या मूळ पुरुषांनी मानकोजी महाराजांनी केलं. आजही मानकोजी महाराजांच्या पादुका स्वामीजींच्या घरामध्ये आणि त्यांच्या नित्यसेवेमध्ये आहेत. हे ऋणानुबंध आत्तापर्यंत जपत आलो महाराज. जरा पुढे बोलू, ऋणानुबंध निर्माण होणं वेगळं आणि निर्माण झालेले ऋणानुबंध सांभाळणं वेगळं आणि सांभाळलेले ऋणानुबंध मानणं वेगळं. अलीकडल्या काळात मानायलाच तयार नाही, लोक अलीकडे मानायला तयार नाही. त्याला जर विचारलं की नाही कोणाचा शिष्य, आपण कोणाकडून नव्हतो, ही सगळ्याकडे असते. आणि ते काय म्हणतो, कोणाकडून नव्हतो, ऋणानुबंध मानावे. आजही 11 पिढ्या झालं, स्वामीजींची परंपरा आणि एकंदरीत स्वामीजींच्या प्रसिद्धीचा ओघ बघितला तर माझ्यापेक्षा कैक पटीने ते ज्येष्ठ आहेत. आणि प्रसिद्धीच्या दृष्टीनेही माझ्यापेक्षा कैक पटीने ते ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत. पण जिथं जाईल तिथं आमची परंपरा काही काळापुरती फटकी होती, कोणी त्या परंपरेकडे लक्ष देत नव्हतं. पण स्वामीजींनी मात्र ज्या त्या गावामध्ये जाऊन त्या परंपरेचा उद्घोष केला आणि मी जो आहे तो या परंपरेचा पायक आहे असं ठसून सांगितलं. आणि मग काही लोकांनी बोधले महाराजांची परंपरा काय आहे हे विचारायला सुरुवात केली. याला कारण मूळ स्वामीजी आहे आणि म्हणून हे ऋणानुबंध आहेत, जपलेले आहेत. मानकोजी महाराजांनी धामणगावामध्ये पांडुरंगाची मूर्ती स्थापना करायची ठरवली. आता ती मूर्ती कोणती, इतिहास फार गोड आहे महाराज, चरित्र गोड आहे. संतांची चरित्र प्रत्येक, आणि मी मागे बोललो होतो, आता नवनाथ महाराज इथं उभे आहेत, समाधान महाराजांना माहिती आहे, आमच्या योगेश महाराजांना माहिती आहे, सगळ्यांना माहीत आहे की मानकोजी महाराज हे निवृत्तीनाथांचे अवतार. आमच्याकडे रोज एक प्रमाण म्हटलं जातं आरतीमध्ये, रोज म्हणजे ते म्हटल्याशिवाय आम्हाला पाणीही पिता येत नाही. निवृत्तीनाथाचा हा केवळ अवतार बोधल्याचे कुळी झाला दिनकर, रोज आहे आमच्याकडे हे वचन. म्हणजे अगोदर आमच्याकडे निवृत्तीनाथाची उपासना आहे आणि मग मानकोजी महाराजांची उपासना आहे. याचं कारण निवृत्तीनाथाचे पुढचे अवतार म्हणजे मानकोजी महाराज अशी आमच्याकडे श्रद्धा आहे, वचनं आहेत, आणि त्या पद्धतीने आम्ही सांभाळतो. मला थोडं पुढं बोलायचं आहे. मानकोजी महाराजांना जेव्हा पांडुरंगाचा साक्षात्कार झाला, प्रत्यक्ष भेट झाली, आणि भेट झाल्यानंतर मानकोजी महाराजांनी देवाला सांगितलं, देवा आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, तू माझ्याबरोबर चल, आता निघायचं आहे, चल माझ्याबरोबर. देवाने सांगितलं, मी असा कोणाबरोबर चाललो तर मला देव कोण म्हणेल, असं कोणाबरोबरही जायचं नसतं आणि लगेच जायचं नसतं. अहो असं मला सांगा, आलं लगेच तारीख दिली, कोण महाराज मोठं म्हणणार आहे, तर अडवून ठेवायचं असतं. ही मोठ्या महाराजाची लक्षणं आहेत असं म्हणतात कंसातलाय. ते भुईगावचे लोक कुठे आहेत तुम्ही तसं समजू नका बरं का, माझ्याकडे खरंच शिल्लक नाही, नाहीतर त्यांना वाटेल उगच देत नाहीत काही की महाराज, असं नाही. लगेच कसं काय होईल, भगवंतांनी सांगितलं, अरे बाबा असं नाही, मी येऊ शकत नाही असं. मानकोजी महाराजांनी सांगितलं, नाही नाही देवा तुम्ही यायचं. मी आत्तापर्यंत प्रापंचिक होतो, गावचा पाटील म्हणून घेत होतो, शेतकरी होतो, कुणबी होतो, सगळं गावचं माझ्याकडे, मी परमार्थामध्ये कधी आलो नव्हतो, पण आता तुम्हाला पाहिल्यानंतर माझ्याजवळची सगळी शस्त्र तुमच्या चरणावर अर्पण केलेली आहेत आणि आता टाळविना मी हातामध्ये घेतलाय, तर आता तुम्ही माझ्याबरोबर आलं पाहिजे. पांडुरंगाने सांगितलं, एक काम कर, काय तुला मीच पाहिजे ना, भगवंतांनी आत्मतेजातून एक स्वतःची मूर्ती तयार केली आणि ती मूर्ती मानकोजी महाराजांच्या हातात दिली. पांडुरंगाने स्वतः मूर्ती दिली आणि सांगितलं, ही मूर्ती घेऊन जा आणि ही मूर्ती म्हणजेच मी आहे, या मूर्तीकडे उपासना करत राहा. देवानी दिलेली मूर्ती, ती मूर्ती घेऊन मानकोजी महाराज निघाले. पण मानकोजी महाराजांनी विचार केला, आता या मूर्तीची स्थापना धामणगावामध्ये करायची, कोणाच्या हस्ते करायची. पंढरपुरामध्ये मानकोजी महाराजांची पहिली भेट वारकऱ्यांमध्ये जी झाली ती जगद्गुरू तुकोबारांची. तुकोबारांची आणि मानकोजी महाराजांची गाठ पडली आणि मानकोजी महाराजांनी तुकोबारांना आमंत्रण केलं की आमच्याकडे धामणगावला चला, मूर्ती स्थापनेकरता चला. आणि म्हणून तुकोबार धामणगावला मूर्ती स्थापनेकरता आले, समर्थ रामदास स्वामी धामणगावला मूर्ती स्थापनेकरता आले, रंगनाथ स्वामी धामणगावला मूर्ती स्थापनेकरता आले. या सगळ्यांची नावं पूज्यस्वरूप महाराज सांगतील आपल्याला. ही सगळी मंडळी धामणगावला आली, मूर्ती स्थापना झाली, सगळे संत मांडीला मांडी लावून बसलेले होते. एका बाजूला तुकाराम महाराज आहेत, एका बाजूला समर्थ आहेत, एका बाजूला रंगनाथ स्वामी आहेत, हे सगळे बसलेले मानकोजी महाराज मध्ये बसलेले. आणि हा ज्ञानेश्वरीचा वाचक साधक धावत धावत गेला, तो सगळा सोहळा डोळ्यांनी पाहिला, डोळ्यातून आसुरी यायला लागले. मानकोजी महाराजांच्या जवळ गेला आणि मानकोजी महाराजांना सांगायला लागला, महाराज मी ज्ञानेश्वरीचं वाचन करणारा साधक आहे. मानकोजी महाराजांना आनंद वाटला. महाराजांनी विचारलं, बरं पुढं काय, तो म्हटला, मला एक छोटी शंका आहे,
मानकुजी महाराजांनी विचारलं काय, ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला सुखाची व्याख्या अशी सांगितली, किंबहुना सोये जीवात्मा याची लागे तेथे जे होये तया नाम सुख. तुकाराम महाराजांनी सांगितलं हो बरोबर आहे, मग पुढं काय तुझं? नाही मग जीवात्मा याची लागे अशा पद्धतीचं सुख हे खरं सुख आहे असं जर ज्ञानेश्वर महाराज सांगत असतील तर आमचा प्रश्न असा आहे हे सुख मिळेल तरी कुठं? प्रपंचामध्ये किती प्रयत्न केल्यानंतर हे सुख मिळणार आहे? मग परमार्थामध्ये तरी नेमकं काय आम्हाला करावं लागेल की हे सुख आम्हाला पाहिजे? मानकोजी महाराजांनी स्मित हास्य केलं आणि मानकोजी महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं हे बघ हे जे जीवात्मयाची लागे असं जे सुख आहे ते सुख दुसरीकडे तिसरीकडे कुठं नाही, संतांच्या जवळ आहे. अभंगाचं पहिलं चरण संतवचन संतांशिवाय दुसरीकडे कुठेही सुख नाही. अभंगातल्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे संत. हे मुळात संत या शब्दाची व्याख्या काय? अनेक वेगवेगळ्या व्याख्या आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये जरी सांगता येणं मला सगळ्या शक्य नसल्या तरी एक दोन तीन व्याख्याचा फक्त उल्लेख करून पुढे जातो. संत संत या शब्दाचा अर्थ नेमकं काय आपल्याला रोज तुकोबाऱ्या सांगतात, जे का रंजली गंजली त्याशीच म्हणजे आपुली तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. मी संत शब्दातून संत शब्दाचा अर्थ सांगतो जरा बारीक ऐका. संत हा शब्द विग्रह करायचा झाला तर स अधिक अंत बरोबर संत. स अर्धा ज्याला हलंत स म्हटलं जातं तो अर्धा स अधिक अंत. इथला अंत शब्दाचा अर्थ काय? तत्वज्ञानाने त्याला परिष्कार असा सांगितलाय अधेयता निरूपित यत अज्ञानम सदत्वेन प्रतीयते तस्य बाधानाम अंतः यही भक्त्या क्रियते ते संतः. म्हणजे दुसऱ्याच्या ठिकाणी प्रतीतीला आलेलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा ज्यांच्याकडून होतो अंत त्यांना म्हणायचं संत. विठ्ठल भगवान स्वतः उद्धवाला संतांची काही लक्षणं भागवतामध्ये सांगतात. श्लोक फार गोड आहे. संतोनपेक्षा मच्चित्ता प्रशांता समदर्शना निर्ममो निरहंकार निर्द्वंद्व.
महाराजांनी फार गोड केले. नात्राय असं सांगतात, या संत शब्दाचा विचार करत असताना पहिलं लक्षण सांगितलं निरपेक्षता, दुसरं सांगितलं मच्चितता, तिसरं सांगितलं प्रशांतता, चौथं सांगितलं समदर्शनता, पाचवं सांगितलं निर्ममता, सहावं सांगितलं निर्द्वंद्वता, सातवं सांगितलं निरअहंकारता, आणि आठवं सांगितलं निष्परिग्रहता. आणि या सगळ्याचं भाष्य करत असताना नात्राय असं सांगतात, प्राप्ताप्राप्त लाभावस्था बाधू न शिके साधूंच्या चित्ता, चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता, किंवा माझे स्वरूपे ज्याचे चित्त अखंड जडले भजनयुक्त, त्यासीच बोली जे मदभक्त, तेची संत सज्जन जरी प्राणांत केला अपकार तरी न मने हा दुष्ट नर, अपकार्या करी अति उपकार प्रशांता प्रकार या नाव, जग पाहता दिसे विषम परी विषमे देखे सम ब्रह्म तेची समदर्शी परम हा गुण निरुपम पैचवता. विठ्ठल या प्रत्येक व्याख्येतून संत काय आहेत हे आपल्याला उलगडून दाखवता येण्यासारखं आहे. महाराज सांगतात, अशा संतांच्या संगतीत गेल्याशिवाय सुखाची प्राप्ती नाही. संता वाचून या सुख कोटे नाही. हे कोणतं सुख? जीव आत्मयाची लागे हे सुख, किंवा सुख एक हे चिठाई बहुपायी संत सुख या संत समागमे शिवाय ते सुख मिळणार नाही. याचा अर्थ आहे, जीवाला आत्मस्वरूपाची प्रचिती ही संतांशिवाय होणार नाही. याचा अर्थ असा झाला. का असं म्हटलं? कारण ज्ञान आत्मस्वरूपाच्या प्रचिती करिता आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची गरज आहे, आणि ते ज्ञान संतांशिवाय दुसरं कुठे मिळत नाही. ते ज्ञान पैगा भरवे जरी म्हणिया ज्ञानावे तरी संता या वजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान संतांशिवाय दुसरं कुठेही मिळणार नाही. थोडक्यात ज्ञान दान करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. ज्ञानोबर आहे अमृत अनुभवामध्ये फार गोड बोलतात. पहा, कैवल्य कनकाची या दाना दोन कळशी थोरसाना दृष्ट्याची या दर्शना पाढावू जो. ज्ञानोबर आहे बोलतात, कैवल्य नाम मोक्ष नावाचं जे सुख आहे, आत्मस्वरूपाच्या प्रतिती नावाचं जे सुख आहे, या सुखाचं दान करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ संतांकडे असल्यामुळे संता वाचून या सुख कोठे नाही. विठ्ठल आणखीन एका वेगळ्या पद्धतीने बोलता येईल. संपूर्ण दुःखाची निवृत्ती ही संतांशिवाय दुसरीकडे कुठं नसल्यामुळे संता वाचून या सुख कोठे नाही असंही बोलता येईल. दुःखाची निवृत्ती ही संतांशिवाय दुसरीकडे कुठंच नाही. याचं कारण सांगतो महाराज, कारण संत अज्ञानाची निवृत्ती करणं हे ज्यांना ज्यांच्याकडे आहे त्यांना संत म्हणा.
मी मग आज बोललो अज्ञानाचा अंत ते संत, आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा अंत मी जरा आणखीन पुढे बोलतो. ऐका, खरं तर सुख मिळवायची गरजच नाही. मिळवायचं काय असतं? जे आपल्याकडे नाही ते. बरोबर आहे का नाही? मिळवायचं काय? मिळवायचं काय प्राप्त करायचं काय? जे नाही ते. बरं, जाऊ द्या, उदाहरण देतो, सोपं उदाहरण देतो. एक मनुष्य फिरायला निघाला, ते आपण इंग्रजीमध्ये वॉकिंग वगैरे त्याला म्हणतो आपण. फिरायला गेलं, फिरून माघारी आलं, रिटायर झालेला होता, गेला फिरायला, फिरून माघारी आला. आणि माघारी आल्यानंतर आंघोळ करून पुढचं उरकाव का नाही? हा, ते पेपर वाचत बसला. माणसं अलीकडे आंघोळच लवकर करत नाही, कोणाच ठाऊक का करत नाही, लवकर आंघोळी नाही. पूर्वीच्या काळामध्ये 8-9 वाजता जर एखाद्याच्या घरी गेलं तर स्नान संध्या होऊन पूजा होऊन ते जेवण डबा घेऊन निघालेला असायचा. बरोबर आहे का नाही? पण आता आपण 10 वाजता जरी गेलो तरी हा उठलेला आहे का नाही याच्यावर शंका आहे. लवकर आंघोळ करत नाही, हे फिरून आलं बसला पेपर वाचत. पेपर वाचत बसल्याबरोबर बराच वेळ पेपर वाचायला लागला, तेवढ्यात कोणाचा तरी फोन आला. फोन आला, फोनवर बोलत असताना डोळ्यावरचा चष्मा डोक्यावर ठेवला, असं चष्मा डोक्यावर ठेवला आणि फोनवर बोलायला लागला. काय 5-10 मिनटं बोलायचं तो बोलला. फोन ठेवला आणि परत पेपर हातात घेतला, चष्मा कुठे? चष्मा सापडेना. इकडं तिकडं बघायला लागला, चष्मा सापडेना. मग बायकोला मोठ्याने हाक मारायला लागला, ओरडायला लागला, काय ग काय ग म्हणून मोठ्याने हाक मारायला लागला. दोघंच नवरा बायको. ती बायको बिचारी स्वयंपाकघरात तिचं तिचं सकाळचं काही काम करत होती. त्यानं मोठ्याने हाका मारायला सुरुवात केली, काय इकडं ये इकडं ये. ती चपात्या करत होती, पोळ्या लाटत होती, बेलनं तिच्या हातात होतं, बेलनं घेऊनच आली. मारायला नव्हे, सहज असं तुम्ही लगे मनात, म्हणजे तुम्हाला तेच माहित आहे पण उग ते म्हटलं घ्या आपल्याला तेच आहे. हे आली ती घेऊन, बेलनं घेऊन आल्याबरोबर तिने विचारलं, काव काय चाललंय, ओरडायला लागला तुम्ही? सकाळ सकाळ माझ्याकडे माझ्या पाठीमागं कामं आहेत, तुम्हाला काही निवांत बसलेलं असता, काय झालं ओरडायला? तो म्हटला, काही नाही, माझा चष्मा कुठं आहे तू बघितलाय का, कुठं आहे का, मला सापडत नाही आहे. आता तिनं बघितलं, पाहिल्याबरोबर तिच्या लक्षात आलं चष्मा कुठं आहे. बरं, पाहिल्याबरोबर लक्षातही आलं चष्मा कुठं आहे, एवढं लक्षात आलं ना, आलं ना आलं एवढंच नाही, हे महाशय कशी आहेत हे तिला चांगलं लक्षात आलं. महाशय मी हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो, खरं तर महाभागच आहे. हा हा, महाभागच वापरला पाहिजे, तिला माहिती आहे 40 वर्ष संसार केलाय म्हटल्यानंतर कसं आहे माहित होत. तिनं ते बघितल्यानंतर एकच वाक्य वापर, जरा तरी डोकं आहे का, जरा तरी डोकं आहे का, आता याला राग आला. म्हणलं माझं डोकं आहे का म्हणतो. त्यानं दोन्ही हात असे लावले, म्हटलं ये मोठं डोकं आहे की. हाताला काय लागला? उदाहरण संपलं, कळलं का? पहा, अरे अरे अरे, मिळाला 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 म्हणून आनंद व्यक्त करायला, मिळाला मिळाला म्हणायला लागला. मी आता आपल्याला पुढे बसलेल्या मंडळींना किंवा सगळ्यांना एक एक प्रश्न विचारतो, काय करायला लागला? मिळाला मिळाला म्हणून आनंद म्हणायला. मला सांगा, हरवला होता का? हरवला नाही. मग मिळाला का? अरे बरं, परत एकदा, आपल्याला काय काम आहे आता, जागरच आहे नाही तरी. हरवला होता का? मिळाला का? अर्ध अर्ध बोलू नका, खाम बोला. हरवला आहे का? नाही. मिळाला का? हो म्हणावं तर हरवलाच नाही, मिळाला कुठून? हरवलाच नाही तर मिळाला म्हणायचा प्रश्नच येत नाही ना. मग हा मिळाला मिळाला कसं काय म्हणायला लागला? याचं साधं उत्तर आहे, हरवला नाही पण तरीही मिळाला म्हणायला लागला. का? याचं एकच उत्तर आहे, हरवला नाही पण हरवला आहे असं वाटायला लागलं म्हणून मिळाला म्हणायला लागला. वाटायला, हरवला नाही खरं पण हरवला आहे असं त्याला काय होतं? वाटत होतं. आणि जिथं जिथं वाटत होतं हा शब्द येतो त्याला त्याला भ्रम म्हणा. विठ्ठल ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी व्याख्याच केली, अतस्मिन तत् बुद्धी ही अध्यास, तसं नसून तसं वाटणं याला अध्यास म्हणा. आणि मग तिथं ज्या पद्धतीने चष्मा आहेच परंतु त्याची जाणीव करून देण्याकरता कुणीतरी लागलं, त्याच्याबद्दल असलेला जो काही नसलेपणाचा भाव आहे तो काढण्याकरता कुणीतरी लागलं, तसं सुख मिळविण्याची गरज नाही. सुख आहेच, का आहे म्हणायचं? कारण जीव सुखरूपच आहे महाराज. तसं बघायला गेलं तर जीव शब्द वापरला की बुद्धी बुद्धी अधिष्ठान कुटस्थ चैतन्य कुटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास या तिघांना मिळून जीव, असं वेदांत शास्त्राने जीवाची व्याख्या केली. तिथं कुटस्थ चैतन्य म्हणजेच ब्रह्म चैतन्य, ते सुखरूपच आहे पण बुद्धीमुळे किंवा चिदाभासामुळे ते नाही असं वाटायला लागलं. म्हणून सुख मिळवण्याचा प्रयत्न करायची गरज नाही. त्याच्यावर आलेलं जे अज्ञानाचं पांघरून आहे किंवा दुःखाचं जे पांघरून आहे ते फक्त बाजूला काढायचं आहे, आवरण बाजूला काढायचं आहे. आणि ते आवरण काढण्याचं काम जे करतात त्यांना म्हणायचं संत. आणि ते आवरण काढतात म्हणून संता वाचून या सुख कोठे नाही. विठ्ठल विठ्ठल.
घेण्याकरता तिसऱ्याकडे जाण्याची काय गरज आहे, संतांकडे जाण्याची काय गरज आहे? माणकोजी महाराजांनी संतांकडे सुख मिळवण्याकरताचं असं म्हणायची काय गरज आहे? सुख तर आमच्याच जवळ आहे, मग आमचं आम्हाला नाही का भेटत? त्याचं दुसरं उत्तर असं आहे, महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, खरं तर आमचंच आहे, पण त्याला अडचण काय झाली? जुना अर्जुगादीचे नाणी भोवता काळाचे ठेवणे, अडचण काय? लोपले होते पारिकपणे, ठावतळेने चुकविला, आणि म्हणून याच्या करता तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, होता ठेवा, आमचंच आहे, आमच्याच जवळ आहे, पण ते आम्हाला आत्तापर्यंत कळालं नाही, कुणीतरी तिसऱ्यांनी कळवून द्यावं लागतं. मी एक नेहमी उदाहरण देत असतो, अनेकांना माहितही आहे, फक्त उदाहरण पुढं सांगून पुढं जातो. पूर्वीच्या काळाला रात्रीच्या वेळेला तो गोरखा फिरायला लागला आणि हातात कंदील घेऊन फिरायला लागला, जागे राहा म्हणून ओरडत निघाला. रात्री 2 वाजता त्याला बिडी ओढवटायला लागली, खिशात हात घातला, बिडी होती पण काडीपिठी नाही. एका झोपलेल्या माणसाला उठवलं, उठा उठा उठा, मला काडीपिठी नाही, तेवढी काडीपिठी आणून द्या. ज्याला उठवलं त्यांनी डोळे उघडले, त्या गुरख्याकडे पाहिलं आणि त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहिलं, आणि झोपलेला मनुष्य म्हणायला लागला, भल्या माणसा, तुझ्या हातात कंदील आहे, काचवर केली असती तर बिडी पेटली असती, मला कशाला एवढ्या थंडीचं रात्री उठवलं? तो म्हटला, हे सांगायलाच उठवलं, बाकी कशा करता नाही. उदाहरण संपलं. कंदील आहे, अग्नी आहे, बिडी पेटते, सगळं खरं आहे, पण हे सांगायला कुणीतरी तिसरं लागलं. तसं हे आत्मस्वरूप, तेच परमात्मा स्वरूप, तेच सुखर स्वरूप, सगळं खरं आहे, पण हे सांगायला कुणीतरी तिसरं लागतं. संता वाचून या सुख कुठे नाही. विठ्ठल माणकोजी महाराज म्हणतात, एवढ्यावर नाही, हे सुख संतांच्या जवळ आहे एवढंच नाही, अमृत ज्यांचे पायी नित्य वसे. बस जर अमृत अमृत कुठं भेटायचं असेल तर ते फक्त आणि फक्त संतांच्या जवळच आहे. आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही गोदले महाराज परिवार भाग्यवान आहोत की आमच्या जवळ अमृत महाराज. अमृत ज्यांचे पायी निघते असे, अमृत शब्दाचे अर्थ, अमृत शब्दाच्या वेगवेगळ्या भूमिका अनेक पद्धतीने आपल्याला सांगता येण्यासारखे आहेत. फक्त जाता जाता एक सूत्र सांगतो, नारदानी भक्ती सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या करतानाच केली, अमृत स्वरूपाच. भक्ती कशी आहे? अमृत स्वरूप आहे. सात्वस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच, हा च शब्द मध्ये आणायचा आहे बरं का, म्हणजे सात्वस्मिन परम प्रेम रूपा हे दुसरं सूत्र आहे आणि अमृत स्वरूपा हे तिसरं सूत्र आहे. च या शब्दाचा संस्कृतमध्ये च जेव्हा वापरलं जातं तेव्हा त्याला मराठीत आणि म्हटलं जातं, म्हणजे आणि 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 हा शब्द दोन वाक्य जोडण्याकरता वापरतो ना, तसा संस्कृतमधला च हा दोन वाक्य जोडण्याकरता असतो. त्यामुळं इथं भक्तीच्या या दोन सूत्रांमध्ये ज्या व्याख्या केलेल्या आहेत, सात्वस्मिन परम प्रेम रूपा आणि अमृत स्वरूपा, हा च मध्ये घ्या, सात्वस्मिन परम प्रेम रूपा च अमृत स्वरूपा. आता हे च मध्ये घेऊन काय दाखवायचं आहे, तर परम प्रेम रूपा म्हटलंय आणि अमृत स्वरूपा असं म्हटलंय, भक्तीचं रूप परम प्रेम आणि भक्तीचं स्वरूप अमृत. विठ्ठल असं अमृत हे केवळ संतांच्या जवळ आहे, त्याचा थोडा विचार करायचा आहे, थोडं भजन करून मग करू विठोबा. संतांची संगती होय मोक्ष गती, नको वा संगती दुर्जनांची. विठ्ठल 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 विठ्ठल. या अंगाचा विचार करत असताना पहिल्या चरणाच्या पूर्वार्धाचा थोडासा विचार आपण करून आलो. संतांशिवाय दुसरं कुठेही सुख मिळणार नाही. बर, त्याच्या पुढे सांगतात अमृत ज्यांचे पायी नित्य वसे. हा अमृत शब्द वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला घेता येण्यासारखा आहे. भक्तीच्या संबंधाने घेता येईल, ज्ञानाच्या संबंधाने घेता येईल, किंवा नैष्कर्मी स्थितीच्या संबंधाने घेता येईल. कोणत्याही स्थितीने, नैष्कर्मी स्थितीलाही अमृत म्हटलं जातं, ज्ञानालाही अमृत म्हटलं जातं आणि भक्तीला सुद्धा अमृत म्हटलं जातं.
या अनेक पद्धतीने आपल्याला करता येण्यासारखं आहे. जरा आणखीन पुढे बोलायचं झालं तर अमृत शब्दातून अमृत शब्दाचा अर्थ करता येतो. न मृतम इति अमृतम, जे मरू देत नाही त्याला अमृत म्हटलं जातं, आणि जे मरू देत नाहीत या शब्दाचा अर्थ आहे ज्यांना आत्मस्वरूपाची प्रतिती येऊ देतात असं अमृत आहे. आणि असं अमृत केवळ आणि केवळ संतांच्या जवळ आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या ठिकाणी एक संजीवनी सारखं काम करत. आम्ही एकदा सर्व धर्म परिषदेला उपस्थित होतो. आपल्याला माहीत असेल नसेल पण पूज्य स्वामीजींना माहीत आहे, आपल्याकडे भारतामध्ये सर्व धर्म परिषद या ठिकाणी होतात. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी होतात. त्याच्यामध्ये एक हिंदू धर्म परिषद एक फार मोठी परिषद झाली होती एकदा चेन्नईला, वारकरी संप्रदायातून म्हणून आम्हाला बोलवलं होतं. आम्ही तिथं गेल्यानंतर काही वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी सुद्धा तिथं आलेले होते. आणि मग बोलता बोलता भाषेचा विचार सुरू झाला. आणि भाषेचा विचार करत असताना एक कुणीतरी एक अधिकारी उठून उभा राहिला आणि संस्कृत भाषेबद्दल बोलत असताना त्याने एक इंग्रजीमधला शब्द वापरला की बाबा आता अलीकडे कोणीही संस्कृत बोलत नाही किंवा ती भाषा दिसून येत नाही म्हणून ती डेड लँग्वेज आहे असा इंग्रजीमध्ये शब्द वापरला, म्हणजे ती मृत भाषा आहे. त्यावेळेस मी त्यांना असं म्हटलं की ती मृत भाषा नाही, ती अमृत भाषा आहे. ती मृत नाही, ती अमृत भाषा आहे. ती संपली असं नाही, उलट ती अनेकांच्या जीवनातील अज्ञान आणि अंधकार संपविण्याचं काम करते अशी ती संस्कृत भाषा आहे. ती देववाणी आहे, कारण अनेक आपल्याकडलं असलेलं वैदिक वाङ्मय आजही त्या भाषेमध्ये आहे. त्या भाषेतला गोडवा, त्या भाषेने दिलेले संस्कार हे आपल्याला मान्यच करावे लागतील. त्यामुळे ती अमृत भाषा अशा पद्धतीची आहे. त्यामुळे संतांच्या जवळ ती संस्कृत भाषा अगदी त्यांच्या चरणाजवळ आली असं म्हटलं तरी अमृत ज्यांचे पायी नित्य वसे. विठ्ठल भाव काढता येण्यासारखे आहेत. पुष्कळ भाव काढण्यात त्या वेळ घेत नाही. संता वाचून या सुख कोटी नाही, अमृत ज्यांची पायी नित्य वसे. आणि म्हणून महाराज सांगतात संताची संगती होय मोक्ष गती, नकोबा संगती दुर्जनाची. त्यामुळे मोक्ष कशाने प्राप्त होईल तर तो संतांच्या संगतीनेच मोक्ष प्राप्त होईल. त्यामुळे सत्संगती असावी. तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम करू ही भागवताची भाषा आहे. भगवान स्वतः उद्धवाला सांगतात उद्धवा सत्संगती वेगळे जाण, तत्काळ पावावया माझे स्थान, अनेक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा. हे उद्धवा संत संगतीशिवाय माझ्यापर्यंत येण्याकरता दुसरं कोणत्याही पद्धतीचं साधन नाही. या दृष्टीने जरी विचार केला तरी संतांची संगती होय मोक्ष गती, नकोबा संगती दुर्जनांची. दुर्जनाची थोडी सुद्धा संगती नको. किती थोडी सुद्धा नको ऐका, त्याचा स्पर्श नको, त्याचा स्पर्श नको, नव्हे नव्हे त्याच्या दृष्टीचा सुद्धा संग नको. विठ्ठल राजा परीक्षित ज्या दिवशी शिकारीला गेला आणि गेल्यानंतर त्यांनी मेलेला साप ऋषीच्या गळ्यामध्ये अडकविला. प्रश्न असा उपस्थित केलाय की परीक्षित राजा हा काही सामान्य आहे का, किती मोठा अर्जुनाचा वंश म्हणून सांगितला जातो, आणि मग इतका सत्वशील असलेल्या परीक्षित राजाकडून असं का घडावं हो, मेलेला साप ऋषीच्या गळ्यामध्ये घालावा हे कळत नाही आहे का त्याला, हे चुकीचं आहे हे माहीत नव्हतं का, मग तरी त्याच्याकडून का व्हावं. याची उत्तरं अनेक पद्धतीची देताना एक उत्तर असं दिलेलं आहे की त्या दिवशी परीक्षिती राजा शिकारीला जाताना जो मुकुट घालून गेला तो जरासंधाचा घालून गेला म्हणून सांगितलं जातं. जरासंधाचा मुकुट घालून गेला आणि जरासंधाचा मुकुट डोक्यावर असल्यामुळे आता जरासंध किती दुष्ट विचाराचा हे सांगायची गरज नाही. भगवान श्रीकृष्णाशिवाय त्यांनी केलेलं होतं. आणि त्या जरासंधाचे वाईट विचार जे त्या मुकुटात होते तोच मुकुट राजा परीक्षितीने घातला. त्यामुळे दुर्जनाच्या मुकुटाचा संग परीक्षितीला झाला. मेलेला साप ऋषीच्या गळ्यामध्ये अडकविण्यासारखं पाप या परीक्षितीकडून घडलं असं भागवताने उत्तर दिलंय. याच्यातून काय शिकावं, दुसऱ्याची टोपी घालून घेऊ नये एवढं शिकावं. म्हणजे दुसऱ्याला तर घालूच नये पण दुसऱ्याची घालून घेऊ नये. काही काही माणसं फार गमतीची. आता आपण ही सगळी सात्विक आणि संस्था आणि फळ परंपरा जपणारी सगळी मंडळी आहेत.
गायक वादक मंडळी अगदी अनेकदा आमच्या गाठीपीठी होतात, आळंदी देऊ सगळीकडे गाठी होतात. संस्थेमध्ये काही शिकलेली आहेत, काही फडावर कीर्तन वारकरी असलेली आहेत. काही काही ठिकाणी फार गंमत असते महाराज, की कोणीतरी भला मोठाच्या मोठा गायक असतो, त्याला चालीपुरतंच उभा केलेलं असतंय, थोडक्यात ती तेवढ्याच चालीचा असतो असं म्हणा हरकत नाही, त्याला ते चालीपुरतं उभा केलेलं असतंय. आणि ती उभा राहिल्यानंतर त्याच्यात त्याला टुपी नसते, एकतर ती विजारीवर असते आणि मग त्याला टुपी नाही. ते काय करतं, पुढल्या माणसाची टुपी घेतो आणि डोक्यावर घालतो. आता मग चाल कशी निघल तिची, अशी नाही चालत महाराज. आपली आपली टोपी आपल्याकडे पाहिजे, आपलं आपलं सगळे कपडे आपल्या आपल्या. असं आहे, आता महाराजांना विचारा, पूर्वी जुनी कीर्तनकार मंडळी ते पूजेचं साहित्य बरोबर असायचं त्यांच्या, ज्ञानेश्वरी गाथा गंधर्व सगळं बरोबर. आता आम्ही पंढरपुरात वारीला आल्यानंतर बघतो वाळवंटामध्ये काही काही वारकरी अशी असतात महाराज, नदी स्नान करून आल्यानंतर गोपीचंद एकाचा, बुक्का दुसऱ्याचा, आरसा तिसऱ्याचा, पाणी चौथ्याचं, ह्याचं फक्त कपाळ. ते तर म्हणतो करा नाही चालत महाराज, आपलं आपलं आपल्या बरोबर पाहिजे, आपली ज्ञानेश्वरी पाहिजे, आपला गाथा पाहिजे, आपलं गंधाचं साहित्य आपल्या बरोबर पाहिजे. मला आठवत आहे आमचे वडील असं सांगायचे, मी वडिलांबरोबर ज्यावेळेस लहानपणापासून फिरायचं, सगळं ती पूजेची पिशवी, ही आमच्या दादांची स्वामीची पिशवी फार ती पूजेची स्वतंत्र. आमचे वडील सांगायचे, कपड्याची पिशवी हरवली तरी चालेल, पण पूजेची पिशवी हरवता काम नाही. स्वतःचं स्वतः आमच्या आजोबा, तर आमच्याकडे काही साहित्य आहे महाराज, आमच्या आजोबा स्वतःचा जो पाण्याचा तांबे आहे तो स्वतःचा स्वतः घेऊन जायचे, स्वतःची वळकटी स्वतः. वैकुंठवाशी तात्यासाहेब महाराज वास्करावांना तुम्ही बघितले, आम्ही लहानपणी पाहिले महाराज. आता वास्करावा आणि फडकऱ्यांमधलं इतकं मोठं नाव की म्हणजे फडकऱ्यांमध्ये त्यांना भीष्माचार्य म्हणायचे. स्वामीजींनी चांगलं जवळून बघितलं आहे, तुम्ही बघितलं असेल, फार मोठी व्यक्ती, पण स्वतःची वळकटी स्वतःच्या खांद्यावर असायची महाराज. स्वतःची वळकटी काही नाही, त्याचा काही वाटत नव्हतं, काही नाही काय का, ही वारकऱ्याची स्वतः करणं हा नियम आहे महाराज. आपलं आपलं आपल्या बरोबर असलं पाहिजे, आपलं गंधाचं साहित्य आपल्या बरोबर असलं पाहिजे. त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी आपण घेऊन जाणं, जरासंधाचा मुकुट यांनी घातला त्याच्याकडून ते घडलं, म्हणून नको वा संगती दुर्जनाची. अहो तुम्ही फक्त त्या मुकुटाचा तरी स्पर्श झाला, एवढं काय घेऊन बसला. त्या रामायणामध्ये कैकेयी ज्यावेळेस राजा दशरथाकडे रामाला वनवास मागते, भरताला राज्य आणि रामाला वनवास, मला जिथं बोलायचं आहे तिथं धावतं घेतो, मला आत्ता वेळ माझी संपत आली म्हणण्यापेक्षा संपलेली आहे, पण एक 5 मिनटं फक्त घेतो. रामाला वनवास मागितल्यानंतर राजा दशरथाने कैकेयीला सांगितलं, भरताचं राज्य ठीक आहे पण रामाचा वनवास मागू नको, मागू नको, कारण राम कसा आहे, उपासिक्त लोकाय उपशिक्षितात्मने अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविना, इतकी सगळी वर्णनं राजा दशरथाने करायला सुरुवात केली. भावार्थ रामाने तर इतकं सूक्ष्म वर्णन केलंय, अक्षरशः राजा दशरथाने कैकेयीचे पाय धरले म्हणे की तू रामाला वनवास मागू नको. आणि राम किती चांगला आहे हे राजा दशरथाच्या मुखातून सारखे ते शब्द बाहेर पडायला लागले. राम 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 या शब्दाचा परिणाम असा झाला, कैकेयीचं मन बदललं. ऐका बरं का, हे कुठल्या रामायणात सापडणार नाही, हे फक्त भावार्थ रामायणात सापडेल. इतका गोड भाव काढलाय रामायणामध्ये नाथरायाने, कैकेयीचं मन बदललं आणि कैकेयीच्या मनात असं वाटायला लागलं का, राम राम शब्दाची ताकद अशी कानावर पडल्याची झाली, तिला वाटायला लागलं खरंच आपण जे रामाला वनवास सांगितलाय ती मागणी माघारी घ्यावी, फक्त भरताचा राज्याभिषेक एवढंच म्हणावं असं तिच्या मनात वाटायला लागलं. मनात निर्माण झालेला भाव तिच्या चेहऱ्यावर प्रकट झाला, कारण जे मनात असतं ते चेहऱ्यावर प्रकट होत असतं. मानसशास्त्राचा नियम आहे, चेहरा सांगतो मनात काय चाललंय, चेहरा सांगतो, इंग्रजीमध्ये त्याला फेस रीडिंग असं म्हटलं जातं. चेहऱ्यावर ते भाव प्रगट झाले आणि हे खिडकीतून मंथरीने पाहिले, हे खिडकीतून मंथरीने पाहिलं काय राजा दशरथाची आणि कैकेयीची चर्चा. तर एक वाक्य सांगू, नवरा बायकोची भांडणं खिडकीतून जी बघते तिचं नाव मंथरा. कळालं का, बघा मंथराची एवढीच व्याख्या करा, पुष्कळ आहेत पण एवढी बस झाली आजच्या पुरती. बरोबर, खिडकीतून बघते ती बघायला लागली काय चाललंय काय नाही. तिच्या लक्षात आलं कैकेयीचा भाव चेहरा बदललाय, म्हणजे आता ती हिची भावना बदलली आहे. आता मंथरेला असं वाटायला लागलं जर हिची भावना बदलली आणि हिनं जर बोलून दाखवली आणि मग जर ती मागणी माघारी घेतली आणि रामाचा वनवास जर थांबला तर कसं होणार, आपण एवढं सगळं केलेलं ती आमच्याकडे गावाकडे शब्द आहे असं, इतकं सगळं शिजवलं असं म्हणतात, म्हणजे इतकं सगळं आता भांडणं लागावी म्हणून इतकं सगळं आटापिटा केलं. काही काही माणसं अवतार तुम्हा तेवढ्या खर्चात अवताराला आलेली असतात, त्यांचं एकच काम असतं कुठं नीट राहू द्यायचं नाही, काहीच नाही. अहो कुणाचं घर नीट राहू द्यायचं नाही, कुणाचं लग्न नीट होऊ द्यायचं नाही, सप्ताह नीट होऊ द्यायचा नाही,
काही नाही, त्यांचं ते कामच असतं. तशी ती मंथरा किंवा ती लोक मंथरे किंवा उशीर असं म्हणा, काही हरकत नाही. मंथरीने विचार केला, इतकं सगळं आपण केलं आणि आता कसं होणार. आणि मंथरा अशी पाहायला लागली आणि तिनं हात मारता येईना म्हणून अशी हातवारे करायला लागली. आणि का झालं कोणास ठाऊक, कैकेयीचं सहज लक्ष खिडकीकडे गेलं, खिडकीकडे गेलं नव्हे मंथरेकडे गेलं. मंथरेची आणि कैकेयीची नजरानजर झाल्या बरोबर पुन्हा कैकेयी म्हणायला लागली, तिचं ते मन बदललं, त्या दुर्जनाच्या नजरेत एवढी ताकद आहे महाराज, तिचं मन बदललं. आणि दशरथाला म्हणायला लागली, नाही नाही नाही, रामाला वनवास. आणि त्यामुळे नाथरायने असं चिंतन केलंय, मंथरा ही कुविद्या आहे आणि कैकेयी ही अविद्या आहे. आणि हे म्हणताना एकनाथ महाराज सांगतात, कुविद्या क्षोभ ओनी अविद्येशी श्री रामचंद्र पाठविला वनवासी. नातराईची भाषा आहे. नातराय सांगतात, या कुविद्येने अविद्येमध्ये क्षोभ केला आणि रामाला वनवासाला पाठविलं असा भाव काढला. याच्यातून काय शिकावं, दुर्जनाची निस्त्री नजरानजर झाली तरी दुःख आहे. म्हणून माणकोजी महाराज सांगतात, नको बा संगती दुर्जनाची. का? दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होय, तिथे काहीची सोय तारावया, तिथं फक्त आणि फक्त दुःखच आहे. तिथं तरुण जाण्याची सोय कुठं आहे? आणि म्हणून सरती शेवटी माणकोजी महाराजांनी जी प्रार्थना केली, जी मागणी केली, त्या अभंगाचा शेवट. Oh,
संघ कधीही देऊ नको, फक्त एकच संघ दे, संताची संगती होय मोक्ष गती, मला सत्संग दे। आणि ती सत्संगाची मागणी जी मानकोजी महाराजांनी पांडुरंगाकडे केली, तीच मागणी आपण गुरु दत्तात्रयांकडे या ठिकाणी करू। गेल्या 11 वर्षापासून हे 11वं वर्ष आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आणि भगवंताच्या कृपेने उत्तरोत्तर वाढ होत असतानाचा हा उत्सव आपल्याला दिसून येतोय। 3.5 दिवसाचाच उत्सव, पण या परिसरामध्ये हळूहळू एक चांगल्या पद्धतीचं रूप घेत असलेला हा दिसून येतोय। थोडं आणखीन पुढं बोलायचं झालं तर काहीतरी चांगलं ऐकायचं असेल तर दत्तप्रतिष्ठानवर चला, अशी जणू काही प्रचिती हळूहळू होती आहे। आणि त्यामुळे हा उत्सव फक्त कोणा एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता तो सार्वजनिक झाला। आदरणीय महेंद्र गुरुजी जरी त्याचा हा सगळा जगन्नाथ रथ, हा जगन्नाथाचा रथ जरी ओढत असले तरी अनेकांचे हात या रथाच्या दोऱ्याला लागले, आणि त्यामुळे एक अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी वाटचाल या प्रतिष्ठानची आणि या उत्सवाची दिसून येते। इतके सगळे गुणवान मंडळी एकत्रित आपल्याला इथं दिसून येतात। तसं बघायला गेलं कार्यक्रम थोडासा आतल्या बाजूला आहे, म्हणजे ज्याला आमच्याकडे आडराणामध्ये म्हणतात असा आहे, कारण रोडवर नाही, कुठं गावात नाही, परंतु आतमध्ये असल्यामुळे अनेक गावची लोकं इथं एकत्रित पद्धतीने शिववर असल्यासारखा हा कार्यक्रम असल्यामुळे आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात। अनेक वेळेला सांगत आलेलो आहे, आपली स्तुती करतो अशातला भाग नाही, या सगळ्या मंडळींना माहिती आहे, विशेष करून समाधान महाराजांना माहिती आहे, त्या चतुर्मासामध्ये अनेकदा माझ्याकडे आलेले आहेत। मी अनेक वेळेला म्हटलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये कुठंतरी अभ्यास करून जाऊन सांगावं अशी जी मोजकी स्थानं आहेत त्याच्यामध्ये एक स्थान हा सगळा नाशिकचा पट्टा आहे, की जिथं काहीतरी आपल्याला अभ्यास करून जाता यावं आणि जिथं काहीतरी आपल्याला अंतःकरणातलं बोलता यावं। जसं आळंदीमध्ये देहूमध्ये गेल्यानंतर आम्हाला काहीतरी विचार करून बोलावं असं वाटतं, तसं इथं आल्यानंतर सुद्धा काहीतरी इथं अभ्यास करून यावा, विचार करून यावा असं वाटतं। त्यामुळे आपल्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो। खरं तर पूज्य स्वामीजींनी कीर्तन श्रवण करावं आणि आम्ही त्यांच्या पुढं सांगावं इतकी माझी विद्वत्ता नाही, परंतु मी एवढंच म्हणेल की वडिलाच्या पुढं मुलगा बोलत असेल तर मुलगा कसा जरी बोलायला लागला तरी वडिलाला आनंदच होत असतो, तसा आनंदच स्वामीजींना होत असेल, कारण ते माझ्या दृष्टीने पितृस्थानी आहेत। जरी ते परंपरा माझी मानत असते, बोधले महाराजांची परंपरा ही गुरुपरंपरा म्हणून जरी ते मानत असले तरी मी माझ्या अंतःकरणामध्ये मात्र त्यांना पितृस्थानी मानतो, कारण एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, अनेक ऐकलेलं आहे, अनुभव केला आहे। मला असं वाटतं महाराज, आपण सगळी तरुण मंडळी, तुम्ही काय मी काय ही सगळी मंडळी, आपण अनेक ग्रंथ सोडवली असतील, आपण अनेक, थोडं माफी मागून बोलतो, टिपणं पाठ केली असतील, म्हणजे माझ्या बाबतीत बोलतो, सगळेच आपण अनेक ग्रंथ पाठ पाठांतर करून कीर्तन करतो, आपण ग्रंथ वाचले असतील, टिपणं वाचले असतील, पण या जुन्या मंडळींनी माणसं वाचली, माणसं वाचली, आणि त्यामुळे समाजामध्ये कसं बोलावं, समाजामध्ये कसं वावरावं त्या या मंडळींना माहिती आहे। त्यामुळे मी महाराष्ट्रातली सगळी जुनी मंडळी जी आहेत, अनेकांची नावं घेण्यात वेळ घेत नाही, पण संप्रदायातली आज जी दिग्गज ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, खरं त्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, कारण अत्यंत प्रतिकूलतेमध्ये या मंडळींनी परमार्थ केला। हे स्वामीजी आपल्याला कधीतरी बोलतील की त्यांचा तारुण्याचा काळ आणि आमचा तारुण्याचा काळ याच्यात फार फरक आहे, आम्हाला 4-व्हीलर गाड्या आत्ता डायरेक्ट इथपर्यंत येऊ शकतात, परंतु त्यांच्या काळामध्ये
एसटीने प्रवास करणं सुद्धा मुश्किल होतं अशी परिस्थिती होती. त्या काळातली दक्षिणेचा विचार केला तर त्या काळात दक्षिणा काय असायची मला आठवत आहे. आमच्याकडे काही फडावरची गाव आहेत महाराज, त्या आम्ही गावाला एक जवळा म्हणायचं गाव आहे. आमच्या वडिलांच्या बरोबर मी 8-8 दिवस तिथं राहायचो. काय आता तेव्हा कीर्तन वगैरे नाही, बकवास बाजवायला असायचो. थोडं जमतं आहे किशोर महाराज, थोडं जमतंय, तुमचे इतकं जमत नाही, थोडं जमतंय. जरा पुढे बोलू, कीर्तन करायला जेवढं लागतं तेवढं जमतं तर मला वाटतं तेवढंच जमावं. अलीकडे नाहीतर तो एक फार मोठा त्रास आहे. आता अलीकडल्या काळामध्ये जर त्या पकवास वादकांना गायकांनी त्यांची कला दाखवण्याकरता जागा दिली नाही तर ती त्याची चाल पाडतात आणि ही दोघं मिळून आमचं कीर्तन पाडतात. अशी परिस्थिती आता संप्रदायामध्ये झाली. पण इथं नाही, इथं तसं नाही अजिबात. मला माघारी जायचंय आणि पुढल्या वर्षी यायचंय परत. नाही खरंच नाही, मी काही खोटं बोलतोय. खूप गोड पहिली चाल ही खूप गोड म्हटली. महाराजांचं अगदी एकतर जुनं व्यक्तिमत्व आपल्या भागात फार प्रसिद्ध असणारी व्यक्तिमत्व मी लहानपणापासून त्यांचंही ऐकत आलं. तेव्हा अशी आपण सगळी मंडळी आहात. त्या वडिलांबरोबर जायचं त्यावेळेस स्वामीजी फार काही नाही, म्हणजे 11 रुपये 21 रुपये 51 रुपये काहीतरी दक्षिणा असायची. पण 7 दिवस राहून आम्ही एसटीने ज्यावेळेस जायचं एसटीने असायचं त्यावेळेस त्या बाजारामध्ये म्हणजे चौकामध्ये ते एसटी स्टँड नसतंच आहे. आता आणखीनही गावागावाने स्टँड नाही, ते बाजार असतो बघा चौकात एसटी येते. तर त्या एसटीच्या आम्हाला पाठवण्याकरता अख्खं गाव हजर असायचं. अख्खं गाव हजर असायचं आणि आम्ही एसटीमध्ये बसताना ते गाव ढसढसा रडायचं. इतकं प्रेम त्या काळामध्ये मिळायचं. दक्षिणा फार नव्हती पण प्रेम फार मिळायचं. आता पाकिटं इतकी जड झालेली आहेत पण महाराज गेला का गेला कुणी बघत नाही. काही नाही, ते संबंध संपला. कीर्तन झालं की उठलं की संपलं, काही नाही. काय त्या आता लोक लक्षात ठेवत नाहीत महाराज. म्हणजे मला आठवत आहे देहूला आळंदीला आम्ही भेटलो ना, काही काही लोक भेटतात ही. मग आम्ही आपलं विचारतो कोणत्या गावचे, आम्ही कोमक गावचे. मी म्हटलं तुम्ही त्या गावचे का? हो. मग मी आलो होतो की तुमच्या गावात. ते गाववाली म्हणतात कधी? मी म्हटलं 12 वर्ष होत होतं. तेव्हा तुम्ही आला होता का? म्हणजे त्यांना लक्षात नाही, आपणच लक्षात ठेवायचं आहे, ते आम्हाला नाहीच लक्षात ठेवत. हे अशी संप्रदाय कार्याचं कारण काय? कीर्तन आणि कीर्तनकार याची संख्या वाढली पण गुणात्मकता वाढली नाही. पूर्वी कीर्तन कमी असायची. वैकुंठवशी मामासाहेबांची कीर्तनं काही रोज होती का महाराज? 10-5 गावामध्ये एखादं कीर्तन असायचं, अख्खं गाव नव्हे परिसर लोटायचा. आणि आजही त्या गावात गेले की ते लोक म्हणतात आमच्याकडे मामासाहेब आले होते, आमच्याकडे दुंडा महाराज आले होते, आमच्याकडे रंगनाथ महाराज परमणीकर गुरुजी आले होते, आमच्याकडे वास्कर महाराज आले होते, आमच्याकडे देव. आजही ती नावं टिकून आहेत महाराज. आमची नावं आणखीन राहिली नाहीत. आजच्या याला कारण काय? आमची ही जी चाललेली धावपळ मला खरं आश्चर्य वाटलं. महाराज मी म्हटलं दत्त जयंतीचा कालावधी इतका गर्दीचा म्हणजे कोणीच महाराज असा बसून नाही, पण स्वामीजी 4 दिवस इथं बसून राहतात. हे सोपी गोष्ट आहे, सोपी गोष्ट आहे. कारण ते का? कारण मला माहीत आहे, आमचे दादा सांगत असतात परमार्थ हा रोवून करायचा असतो, वडत नाही. संसार वडत न्यायचा असतो परमार्थ रोवून. आमचं उलट आहे, आम्ही परमार्थ वडत घेऊन चाललो आणि संसार रोवून चाललाय. बिल्डिंगवर बिल्डिंग, गाड्यावर गाड्या आमचं चाललेलं आहे पण परमार्थ आमचा वडत चाललाय. काही नाही, भागवून घ्या भागवून घ्या, चला घ्या कसंही कुठंही कितीही वेळ नाही, कोणत्याही वेळेला कीर्तन असं नाही महाराज. संप्रदायाचे जे नियम आहेत, संप्रदायामध्ये कीर्तन करताना पुढं अधिष्ठान पाहिजेच, पुढं अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठानाशिवाय, कारण कीर्तन ही सेवा आहे. वैकुंठवशी जगन्नाथांना सांगायचे, अण्णा असं म्हणायचे. पूर्वी पत्रिका नव्हत्या आणि त्याच्यात असले तरी नाव काय असायचं? कीर्तन सेवा. आता नाही, कीर्तनकार. अण्णा असं म्हणायचे हे कीर्तनकार का आलं? कारण ही कारमध्ये यायला लागला. ते असं बोल करायचे स्वामी, असंच करायचे ना, ते पोट करायचे असे कारमध्ये यायला लागला म्हणायचे. असं म्हणजे अशी परिस्थिती काका. आता तुम्ही जुनं बघितलेलं आहे, जुनं पाहिलेलं आहे, पण मला आनंद वाटला की इथं गुरु दत्तात्रेयाचं अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानापुढे हे अनुष्ठान आहे. त्या अनुष्ठानामध्ये अनुसंधान आहे. या अनुसंधानामध्ये अनुराग आहे आणि म्हणून अनुभवाची निर्मिती आहे. या अनुभवाच्या निर्मितीकरता इतकं सगळं लागतं आणि ते आपल्या सगळ्याच्या सद्भाग्याने इथं आहे. गुरु दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक होतो. महेंद्र गुरुजींना खऱ्या अर्थाने, कारण एकाच्या कैवाडी असं म्हणावं लागेल, त्यांनी इथं हे उभा केलं म्हणून आपल्या सगळ्यांना इथं एकत्रित पद्धतीने येतं आलं आणि अत्यंत समाधान पद्धतीने समाधान महाराजांनी नियोजन या उत्सवाचं केलेलं आहे. मी गेली अनेक वर्ष झालं इथं येतो आहे. पुन्हा एकदा ही सेवा भगवंताच्या चरणी. मला मगाशी स्वामीजी बोलता बोलता म्हटले की तुम्ही बोधले महाराज मानकोजी महाराजांचे अभंग का घेत नाही कीर्तनाला? मी म्हटलं मी घेतो नाही असं नाही, पण ते आमच्या परंपरेत जिथं आहे तिथंच घेत होतो. त्यांनी मला म्हटलं विचारलं मग हे कोणाचं आहे? त्यांनी विचारलं
आणि मग मला वाटलं की स्वामीजीनीच आदेश दिलाय तर आपण त्याच परंपरेतून मानकोजी महाराजांचा अभंग थोडासा जरी पाठ नसला तरी शब्द सोपे होते त्यामुळे महाराजांच्याच अभंगावर कीर्तन करावं म्हणून जेवढी काही महाराजांच्या अभंगावर सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न केला. थोडी विनंती अशी आहे, खरं तर मी ते भजन फक्त आमच्या परंपरेत घेतो पण आपल्याला माहीत असावं म्हणून मानकोजी बोधराज हे भजन घेऊ का आपली परवानगी असेल. मानकोजी Oh,